नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत टेट या एक्झामविषयी माहिती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही जी परीक्षा शिक्षकासाठी किंवा शिक्षक होण्यासाठी गरजेची आहे तर त्या परीक्षेविषयी आपण सविस्तर माहिती आज इथे पाहणार आहोत तर बघा तुम्हाला माहीतच असेल की टी ई टी पास झाल्यानंतर तुम्हाला एक एक्झाम शिक्षक होण्यासाठी द्यावी लागते ते म्हणजे टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा तुम्हाला देणं गरजेचं असते त्यासाठी मग कसं कसं नियोजन आहे किंवा सिलेबस कसं आहे किती मार्काचा पेपर असणार आहे किती वेळ असणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या मी देणार आहे तर बघा आता पाहूया आपण की परीक्षेचे आयोजन व स्वरूप नेमकं कसं आहे ते तर इथे तुम्हाला कळ दिसत आहे की शिक्षण सेवकाच्या निवडीसाठी किंवा शिक्षक होण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल अशा परीक्षा यंत्र यंत्रणामार्फत आयोजित करण्यात येईल सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील या चाचणीचे किंवा परीक्षेचे आयोजन स्वरूप कसं आहे तर हे खालीलप्रमाणे आहे तर तुम्हाला पाहता येईल की अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल अर्थात विषयाने हा चाचणी घेतली जाणार नाही सदर परीक्षा कशी असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने ते असणार आहे सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल त्याचप्रमाणे समान काठीण्यपात्रीच्या किमान दहा ऑनलाईन प्रश्नपत्रिका सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल परीक्षार्थ्यांना समान पातळीच्या विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील त्याचप्रमाणे परीक्षेत मिळालेले गुण हे उमेदवारास परीक्षा संपल्यावर त्वरित सुद्धा कळतील कारण ऑनलाईन असल्यामुळे ते तुम्हाला लगेच समजेल की तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत एका उमेदवारास जास्तीत जास्त पाच वेळा गुण सुधारणेविषयी संधी उपलब्ध राहील अर्थात सदर उमेदवार जास्तीत जास्त पाच वेळा सदर चाचणी देऊ शकेल परीक्षेत मिळालेले गुण भरती ती सर्व प्रकारच्या शाळा करता म्हणजे प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक समान समजण्यात येईल त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल की अभियोग्यता चाचणी परीक्षेचे प्रथम आयोजन सदन शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत सदर परीक्षा यंत्रणेकडून करण्यात येईल तदनंतर सदर परीक्षा यंत्रणेच्या तयारीनुसार मागणीवर आधारित अशी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर पाहूया आपण त्यानंतर बघा ही जे दोन परीक्षेमधील अंतर असणार आहे ह्या पेपरचं चा ते चार महिन्यापेक्षा जास्त असणार नाही परीक्षेस बसणाऱ्या उमेदवाराची संख्या अधिक झाल्यास काय करता येईल तर एकाच वेळी सर्वांची ऑनलाईन चाचणी घेण्याची व्यवस्था करण्यात येणार येणे शक्य नसल्यास काही फेऱ्यामध्ये चाचणी घेण्यात येईल त्यानंतर परीक्षेचे माध्यम आणि अभ्यासक्रम आप आपण येथे पाहणार आहोत तर बघा परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी आणि उर्दू असेल उमेदवारास यापैकी एक माध्यम निवडावे लागेल म्हणजे यापैकी एका एक माध्यमातून तुम्हाला पेपर देता येईल अभ्यासक्रम बघा सदर परीक्षा एकूण दोनशे गुणाची राहील तसेच परीक्षेसाठी पुढील प्रमाणे दोन घटक राहतील मग कोणकोणते घटक आहे पहिला घटक आहे अभियोग्यता दुसरा आहे बुद्धिमत्ता मग अभयोग्यतेवर किती आधारित प्रश्न असणार आहे तर शेकडा साठ टक्के म्हणजे सिक्स्टी पर्सेंटवर आधारित प्रश्न हे अभयोग्यतेवर असणार आहेत म्हणजे एकूण एकशे वीस गुणांचं किंवा प्रश्न हे अभयोग्यतेवर असणार आहेत आणि गुण हे एकशे वीस असणार आहे आणि बुद्धिमत्तेवर एट्टी पर्सेंट प्रश्न असणार आहेत म्हणजेच ऐंशी पर्सेंट प्रश्न हे बुद्धिमत्तेवर आणि साठ टक्के हे अभियोग्यतेवर म्हणजे ऐंशी प्रश्नाची बुद्धिमत्ता असणार आहे एकशे वीस प्रश्नाची अभियोग्यता असणार आहे आणि ऐंशी प्रश्नाला एकूण गुण आहेत ऐंशी असा एकूण दोनशे मार्काचा हा अभियोग्यतेचा पेपर असणार आहे त्यानंतर पाहूया आपण अभियोग्यता अभ्यो, म्हणजे दोन जे घटक आहे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता मग अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता तार्किक क्षमता वेग व अचूकता भाषिक क्षमता भाषिक क्षमते म्हणजे भाषिक क्षमता एक दोन म्हणजे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्हीही विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचप्रमाणे अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटकावर सर्वसाधारणपणे प्रश्न राहतील बुद्धिमत्ता या घटकांतर्गत तुम्हाला आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कुटप्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटकावर सर्वसाधारणे प्रश्न विचारले जातील त्यानंतर पाहूया आपण हा पेपर देण्यासाठी किंवा अभियोग्यताच्या चाचणी करता उमेदवाराची शैक्षणिक अर्हता काय आहे तर इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळे शाळेतील जे कर्मचारी आहेत त्यांच्या नियमावलीनुसार एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये भीत केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच शिक्षक पात्रता म्हणजेच बघा टी ई टी उत्तीर्ण उमेदवार या परीक्षेसाठी काय असतील पात्र असतील म्हणजे टी ई टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहेच आणि नववी ते बारावीच्या करता नियमावलीत भीत केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले उमेदवार सदर परीक्षेकरता पात्र असतील म्हणजे तुम्हाला एक ते आठपर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टी ई टीची परीक्षा पात्र असणं गरजेचं आहे आणि ती परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला अभियोग्यता चाचणी देणंही गरजेचं आहे त्यानंतर पाहूया आपण त्यानंतर आपण पाहणार आहोत सिलेबस आता सिलेबसमध्ये मराठीवर आधारित नेमकं कोणकोणत्या घटकावर तुम्हाला त्यामध्ये प्रश्न विचारले जातील तर इथं मी सविस्तर माहिती दिली आहे लिंग या घटकावर प्रश्न विचारले जातील विशेषण संधी शुद्ध शब्द शुद्ध वाक्य अशुद्ध शब्द अशुद्ध वाक्य समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द जोड शब्द अलंकारिक शब्द वाक्यप्रचार म्हणी शब्दांची तार्किक मांडणी त्याचप्रमाणे अर्थपूर्ण परिच्छेद यावर आधारित प्रश्न म्हणजे अभियोग्यता या घटकामध्ये मराठी या, घटका या सेक्शनमध्ये तुम्हाला एवढा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर पाहूया आपण इंग्रजी या, या विभागावर नेमकं कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारणार आहे तर त्यामध्ये आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड त्यानंतर फ्रेझल वर्ड त्यानंतर प्रोवर्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन त्यानंतर ॲडोमॅटिक एक्सप्रेशन त्यानंतर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच त्यानंतर चेंज द वॉईस यावरही प्रश्न विचारले जातील मोस्ट अप्रोप्रिएट या घटकावरही प्रश्न विचारले जातील आर्टिकल्स सिमिलर वर्ड्स आणि अपोजिट वर्ड्स या सर्व घटकावर तुम्हाला प्रश्न इंग्रजी या भागामध्ये विचारले जातील त्याचाही अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर पाहूया आपण त्यानंतरचा जो महत्वाचा घटक आहे तर अध्ययन व अध्यापनाचे मानसशास्त्र बघा डी एडला किंवा बी एडला असताना आपण मानसशास्त्राचा किंवा बाल मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्यावर आधारित प्रश्न सु सुद्धा तुम्हाला अभियोग्यता या चाचणीमध्ये विचारले जातील मग त्यावर कोणत्या घटकाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर शैक्षणिक मानसशास्त्र वाढ आणि विकास व्यक्तिमत्व विकास मानसशास्त्रज्ञ अध्यापन पद्धती व त्यांची तंत्रे विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण आणि निर्णय क्षमता या सर्व घटकावर तुम्हाला मानसशास्त्रामध्ये अभ्यास करायचा आहे का कारण त्यावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला अभयोग्यता या चाचणीमध्ये विचारले जातील त्यानंतर पहा त्यानंतर विज्ञानामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या चारही घटकांचा अभ्यास करायचा आहे पण यावर कमी प्रमाणात प्रश्न विचारले जातात त्यामुळे याला किती महत्व द्यायचं हे तुम्ही ठरवा त्याचप्रमाणे भूगोल आणि इतिहासातील प्रा, प्राकृतिक भूगोल भारत व जग महत्वाचे आणि मध्यहास यावर यावरही प्रश्न विचारले जातात त्यानंतर गणित या घटकामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील संख्या ज्ञान गुणाकार व भागाकार वर्ग वर्गमुळे व घनमूळ अपूर्णांक लसावी मसावी सरळ रूप द्या पदावली म्हणजे चिन्हांचे अदलाबदल यावरही प्रश्न असणार आहे त्याचप्रमाणे अंदाजे किंमत काढणे वर्ग समीकरणे सरासरी टक्केवारी नफा व तोटा गुणोत्तर प्रमाण वय वैवा, व वैवारी काळ काम वेग अंतर यावरही प्रश्न असणार आहेत अंकगणितीय श्रेणी मध्य मध्यमान व भौलक संभाव्यता सरळ व चक्रवाढ व्याज यावरही प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याचप्रमाणे घड्याळ दिनदर्शिका स्थाननिश्चिती भौमि भौमितिक जे प्रश्न असणार भौमितिक विधाने घनाकृती यावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्यानंतर पाहूया सर्वात महत्वाचा असणारा भाग म्हणजे बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्तेवर तुम्हाला मी आता सांगितलं की ऐंशी प्रश्न हे फक्त बुद्धिमत्तेवर येणार आहेत तर त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करणं तेवढंच गरजेचं आहे तर बुद्धिमत्तेमध्ये नेमकं कोणकोणते घटक येणार बघा शब्द निर्मिती शब्दकोशानुसार मांडणे मालिका पूर्ण करा अक्षरमालिका पूर्ण करणे अक्षर संख्या अंक क्रममालिका सहसंबंध वेगळे पद शोधणे त्याचप्रमाणे अंक मालिका म्हणजे चुकीचे संज्ञा शोधणे त्याचप्रमाणे स्थान निश्चिती नातेसंबंध सांकेतिक भाषा कोडिंग त्याचप्रमाणे बैठक व्यवस्था व क्रमबद्ध मांडणी आणि वेनकृती तार्किक विधाने विधाने व निष्कर्ष त्याचप्रमाणे आणखी आहे विधाने व निष्कर्ष त्यामध्ये कारणे आणि विधाने व निष्कर्ष तुलना मध्ये बघा कृतीचा फोर्स कारणे तुलना यावर आधारित सुद्धा विधाने आणि निष्कर्ष तुम्हाला विचारले जाणार आहेत अशा प्रकारे आपण हा पूर्ण सिलेबस इथं पाहिलेला आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं तर वयोमर्यादा आहे हा पेपर देण्यासाठी तर अडोतीस वर्ष हे ओपनसाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी होतं आणि त्रेचाळीस हे मागासवर्गीयांसाठी होतं पण आता कोरोनाच्या काळामुळे काय झालेलं आहे दोन दोन वर्ष वाढून भेटलेली आहेत त्यामुळे चाळीस वर्षापर्यंत म्हणजे खुल्या प्रवर्गातील चाळीस वर्ष सुद्धा हे पेपर देऊ शकतात आणि मागासवर्गीयामध्ये पंचेचाळीस मर्यादा असणारे हे पेपर देऊ शकतात तर तुम्हाला हा अभ्यास करणं गरजेचं आहे पेपर फेब्रुवारी महिन्यात होतील नोटिफिकेशन येईल आता त्यामुळं पे अभ्यास करा या अभ्यासाची सुरुवात तुम्हाला करायची असेल तर प्रथम तुम्ही आठवीचे जे स्कॉलरशिपचे पुस्तकं आहेत तिथून केली तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल त्यासाठी आठवीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकापासून तुम्ही हा अभ्यास सुरू करा त्यानंतर तुम्ही स्पेसिफिक त्या विषयासाठी वापरले जाणारे पुस्तक तुम्ही वापरू शक शकता त्यामध्ये मी काही पुस्तकांची माहिती तुम्हाला देते तर बघा मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वा वापरू शकता आणि इंग्लिशसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे या सरांचं पुस्तक वापरू शकतात गणितासाठी साठी तुम्ही सतीश वसे सरांचं पुस्तक वापरू शक शकता बुद्धिमत्तेसाठीही सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक हे छान पुस्तक आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि बाकीचं जे सामान्य ज्ञान आहे त्यासाठी तुम्ही पहिली ते आठवीची पुस्तकं पूर्णपणे वाचून काढली तर त्याचाही फायदा तुम्हाला या पेपरमध्ये होणार आहे अशा प्रकारे आपण अशी सविस्तर माहिती टेट या एक्झामविषयी घेतली आहे तुम्हाला माझं लेक्चर आवडलं ले असेल तर माझ्या लेक्चरला किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण याच्यापुढे असेच टेटचे आलेले जे दोन हजार सतराला टेटची एक्झाम झाली त्यामध्ये नेमके कोणकोणते प्रश्न आले होते त्याची सविस्तर किंवा सिरीज आपण चालू करणार आहोत तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळं काय होईल तर मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आता आपण इथंच थांबूया धन्यवाद